पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हवामान खात्यानं दिलेल्या रेड अलर्ट नंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सध्या तुफान पाऊस बरसतोय. सातपुड्यातनं वाहणारी उदय नदी आता धोक्याच्या पातळीवर आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि तळोदा तालुक्यांचा संपर्क सुद्धा तुटलाय. दोन तालुक्यांना जोडणाऱ्या उदय नदीवरील पालखा गावाजवळच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे आणि पुलावरून पाणी जात असताना नागरिकांचा यात जीव धोक्यात घालून इथून प्रवास सुरू आहे. महिला आणि लहान मुलांचा पुलावरून जीवघेणा प्रवास या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे अशा प्रकारचं हे त्यांचं धाडस जीवावर सुद्धा बेतू शकतं. उदय नदीचा पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल सध्या बंद करण्यात आला. तरी सुद्धा या ठिकाणी ही महिला आणि तिचे मुलं इथनं जाताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.